कोरोनाने मित्राचा मृत्यू झाला हे म्हणायला त्याची मैत्रीण तयार नाही तो मला त्याच ठिकाणी भेटेल असे समजून ती मागील दोन महिन्यांपासून सिग्मा हॉस्पिटलच्या दारात जाऊन बसते अगदी पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत तेथेच बसून राहते त्यानंतर घरी जाते या प्रकारामुळे तिची आई चिंताग्रस्त बनली आहे हा प्रकार दामिनी पथकाला समजल्यानंतर त्यांनी मुलीची भेट घेऊन तिची समजूत काढली आहे तिला नेमकी परिस्थिती समजावून सांगितली आहे नंदनवन कॉलनीतील चोवीस वर्षीय तरुणी विद्या ही रात्री अपरात्री बाहेर राहत असून पहाटे दोन ते तीन वाजता ती घरी येते ती कुटुंबियांना काहीही बोलत नाही सतत तणावात राहते अशी माहिती दामिनी पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलीस नाईक निर्मला निंभोरे यांच्या पथकाने तिच्या घरी जाऊन आधी तिच्या आईची भेट घेतली त्यांनी सांगितले की पाच महिन्यांपूर्वी विद्याच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची बनली तसेच मुलगी विद्या देखील काही दिवसांपासून प्रचंड तणावात राहू लागली हल्ली ती सतत बाहेरच राहत असून पहाटे दोन तीन वाजता ती घरी येते कारण विचारले तरी काही बोलत नाही तिला नेमके काय झाले हे समजायला मार्ग नाही तिची आम्हाला खूप चिंता वाटू लागली आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर निर्मला अंभोरे यांनी विद्याची भेट घेतली तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या सुरुवातीला तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ती हळूहळू सांगू लागली यश नावाचा माझा मित्र होता तो एमजीएम मध्ये बीएससी चे शिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वी सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोरोनाने त्याचा मृत्यू झाला तेव्हापासून मी खूप तणावात आहे जवळचा मित्र गेल्याने कोणत्याच कामात माझे मन लागत नाही माझी मानसिक स्थिती ठीक राहिलेली नाही तो सिग्मा हॉस्पिटलच्या दारातच मला मला भेटेल असे नेहमी वाटते त्यामुळे मी काही दिवसांपासून सारखी हॉस्पिटलच्या दारामध्ये जाऊन बसते नेमका प्रकार समजल्यानंतर निर्मला निंभोरे यांनी तिला सर्व हकीकत समजावून सांगितली आणि वडिलांचे निधन झाल्याने आता आईकडे लक्ष द्यायलाही तुझ्याशिवाय कुणी नाही याचीही तिला जाणीव करून दिली तेव्हा कुठे ती ताळ्यावर आल्यासारखी वाटली एकमेकींच्या भावाच्या तुम्ही दोघीच आहात हे सांगितल्यानंतर तिला पटले आणि ती काहीशी बदललेली देखील दिसली